वेगळी बातमी. मोबाईल आणि टी व्हीमधून लहान मुलांची आणि काही प्रमाणात मोठ्यांची सुद्धा सुटका कशी करायची हा सध्या सगळ्यांच्याच समोरचा प्रश्न. यावर सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातल्या मोहिते बडगाव या एका छोट्याशा गावानं एक उत्तम उपाय शोधला. हा उपाय इतका गुणकारी आहे की याची अंमलबजावणी खरं तर देशभरात करण्याची गरज आहे. आजकाल टीव्हीवरच्या मालिका आणि हातात आलेला मोबाईल यामुळे समाजात अनेक गोष्टी घडताना पाहायला मिळतात. नव्या साधनांचा दुष्परिणाम वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. या परिणामांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातल्या मोहिते बडगाव या छोट्याशा गावानं एक नवीन उपाय शोधलाय. ग्रामसभेत अनेक महिलांनी मुलं तासनतास मोबाईलवर चिकटून असतात त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं असं गाऱ्हाणं मांडलं. तर महिला सुद्धा टीव्हीमध्ये गुंतत असल्याचं सगळ्यांनी मान्य केलं. यावर सगळ्या गावानं एकमुखानं मार्ग काढला. आपल्या गावातील मुलं आपल्या गावात शिकली पाहिजेत ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी राबवायचा निर्णय घेतला आणि या उपक्रमामध्ये माझ्या गावानं मला चांगली साथ दिली. एक सायंकाळी 7 वाजता माझ्या गावावरती मंदिरावरती मी एक सायरन बसवलेला आहे. तो सायरन 7 वाजता वाजला की सर्व विद्यार्थी अभ्यासाला बसतात आणि घरातील टीव्ही आणि मोबाईल या 1.5 तासाच्या कालावधीमध्ये बंद केला जातो. विशिष्ट टीव्ही मालिका आणि मोबाईल यामुळे मुलांच्या अभ्यासावर अधिक परिणाम होत असल्याचं पुढे आलं होतं आणि यावर पर्याय म्हणून गावानं एकमुखानं टीव्ही आणि मोबाईल 1.5 तास बंद करण्याचा निर्णय घेतला. आता गावातल्या मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून आलाय. आम्हाला या सायरनमुळे वेळेचं नियोजन करण्यामध्ये मदत मिळाली आणि त्यानंतर अभ्यासाचं नियोजन करण्यात सुद्धा आम्हाला बरीच मदत मिळाली आणि या अभ्यासाच्या कायमपणामुळे काय झालं तर आम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा भरघोस यश मिळालं. पूर्वी मुलं सगळी ग्राउंडवर असायची, खेळायची आणि पूर्वी अभ्यासाला कोण बसत नव्हतं इतकं, पण सायरन चालू झाल्यापासून आता सर्व मुलं अभ्यासाला बसतात. 100% तर सगळ्या अभ्यासाला बसायला लागलेले आहेत. आता मुलांच्या अभ्यासासाठी दररोज संध्याकाळी 7 ते 8:30 पर्यंत गावातले सगळे टीव्ही आणि मोबाईल बंद असतात. या वेळेत मुलं घराबाहेर पडणार नाहीत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी पालकांच्या बरोबरच गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक असे सगळेच जण घेतात. माझा मुलगा आता 34 आहे तर तो अतिशय म्हणजे इतका अभ्यासात इन्व्हॉल्व्ह झालाय की बस भोंगा वाजला की तो स्वतः मला आठवण करून देतो, आई भोंगा वाजला टी व्ही बंद कर पटकन, आणि आज काय इतक्या पद्धतीने त्या अभ्यासाला रुळला आणि त्याच्यानंतर माझं कुटुंब पण त्या अनुषंगानं ते त्याच्याकडे फोकस करायला लागलं. ज्यावेळेस मुलं अभ्यासाला बसतात आणि मालिका बघण्याचं आपलं म्हणजे नाही बघितलं तर आपल्याला चालतात, कारण आपलं लक्ष आता मुलांच्याकडे जातं आहे, मुलं अभ्यास करतात. गावानं एकमुखानं घेतलेल्या या निर्णयाचं आता सगळ्या पंचक्रोशीत अनुकरण होऊ लागलंय. हे मोबाईल तर एवढं प्रस्त वाढलेलं आहे की मोबाईलमुळं किती मोठ्या प्रमाणात आज मुलांचं नुकसान झालेलं आहे. कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये सगळ्या मुलांनी आता ऑनलाईन अभ्यास केला आणि खरं तर आता अभ्यासामध्ये बसायची क्षमता मुलांच्यामध्ये राहिलेली नाही, कारण वाचलं पाहिजे, पुस्तक वाचलं तरच मुलगा शिकू शकतो आणि वाचन चळवळ वाढवली पाहिजे आणि ज्ञानार्जनासाठी मुलांना बसलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, ही भावना मुलांच्यामध्ये आज वाढीला लागली. आज मी जिल्ह्यामध्ये फिरते, प्रत्येक गावामध्ये फिरते तेव्हा लोक आवर्जून विचारतात की खरोखरच मोहिते बडगावमध्ये हा जो उपक्रम आहे अतिशय सुंदर उपक्रम आहे, आज देवराष्ट्रजवळ आहे, असंच जवळ आहे, हा भोंगा तिथं ऐकू जातो, तो भोंगा वाजल्यानंतर त्या गावातली मुलं अभ्यासाला बसतात, ह्याचं मला कौतुक वाटतं. जगभरातले शिक्षणतज्ज्ञ मोबाईलमधून आपली सुटका कशी करून घ्यायची याचा मार्ग शोधतायत, पण सांगलीच्या कडेगाव तालुक्यातल्या मोहिते बडगाव या छोट्याशा गावाला सापडलेला उपाय खूपच कौतुकास्पद आहे असंच म्हणावं लागेल. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली.